नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी 6 सीसीटीव्ही कॅमेरे कैद. विद्यार्थ्यांच्या पालकांची गळचेपी थांबवा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेची मागणी. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त धुळ्यात जनजागृतीपर रॅली. पैगंबर जयंतीनिमित्त रुग्णांना कंबल वाटप. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2017 निकम पब्लिक स्कूलमध्ये दिमाखात उद्घाटन. आणि मुंबई महामार्गावर नालंदा हॉटेल समोर अपघात, एक ठार. 40 रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल. पाहूया आता बातमीपत्र विस्ताराने. धुळे शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी सार्वजनिक उत्सव समितीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत व या सीसीटीव्ही बसवण्याच्या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार डॉ सुभाष भामरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गेल्या काही दिवसापासून एका समाज कंठकाने मद्याची बाटली ठेवली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. म्हणून पुतळ्याच्या संरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत. त्यानुसार या ठिकाणी पुतळ्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या खांब्यांवर 6 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेत. तसेच या परिसरातील वाहतूकदारांची व पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे चोरी लुटमार अशा गोष्टींना देखील आळा बसवण्यास मदत या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून होऊ शकते असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष वाल्मिक दामोदर, एमजी धिवरे, रमेश श्रीखंडे, संजय पगारे, बलराज मगर, महेंद्र निळे, अॅडव्होकेट साहेबराव भांबरेसह सिद्धार्थ बोरसे, आप्पा साळवे, भिवसन अहिरे, अनिल दामोदर आदी उपस्थित होते. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याच्या आजूबाजूला अतिशय कल्पकतेप्रमाणे हा परिसर डेव्हलप करण्यात आला. त्याबद्दल या समितीचे अध्यक्ष आदरणीय वाल्मिकांना आणि सगळे सदस्य सगळे नेतेगण यांचं मी अभिनंदन करतो. कारण परिसर चांगला करणं आणि सुंदर डेव्हलप करणं याला विजन लागतं. आणि त्याचप्रमाणे हा अतिशय रहदारीचा रस्ता आहे, वाहतुकीचा रस्ता आहे आणि सीसीटीव्हीचं व्हिजिलन्स फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आज सीसीटीव्हीचं व्हिजिलन्स रूमचं उद्घाटन करताना मला आनंद होतोय. आणि मध्यवर्ती स्मारक समितीच्या सगळ्या सदस्यांचं पुनश्च अभिनंदन. डिसेंबर महिना सुरू झाला की शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते, परंतु या कार्यक्रमांचे आयोजन शाळेच्या तिजोरीतल्या पैशांमधून नसून तर शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून आकारल्या जाणाऱ्या पैशांमधून केले जाते. अशा अव्वाच्या 16 रुपये पालकांकडून आकारून पालकांची पिळवणूक करणे आणि कार्यक्रम साजरा करणे हे कितपत योग्य आहे असा संतप्त सवाल मांडून अशा शाळा महाविद्यालयांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे जिल्हा अधिकारी कचेरीवर निदर्शने करून करण्यात आली. प्रत्येक शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची परिस्थिती समान राहत नाही, त्यात काहींची उत्तम तर काहींची वाईट अशी असते. ज्यांची परिस्थिती चांगली असते तर त्या विद्यार्थ्यांचे ठीक, परंतु ज्या विद्यार्थ्यांचे आई वडील पोटाला चिमटा देऊन 2 पैसे मिळवतात आणि या 2 पैशात घर संसार भागवून पोरांचं शिक्षण करतात, त्या पालकवर्गांचं काय असा प्रश्न उपस्थित करून या शाळा महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम साजरे होतात. त्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांकडून पैसे घेण्याची प्रथा बंद व्हावी व अशा शाळा महाविद्यालयांवर कारवाई करण्यात यावी
अशी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाद्वारे करण्यात आली. मी प्रसाद देशमुख. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येते. त्याचा महत्वाचा विषय असा की येत्या काही काळामध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये कॉलेजमधनं विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजेच गॅदरिंग तसेच विविध डेज हे सेलिब्रेट केले जातात, साजरे केले जातात. आणि शाळा शाळांच्या स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर आमची शाळा कशी मोठी आहे दाखवण्यासाठी विद्यार्थ्यांमधनं विद्यार्थ्यांकडनं सुद्धा एक पैसे घेतले जातात. तसं पाहायला गेलं तर RTE राईट टू एज्युकेशन ॲक्ट याच्यामध्ये चिल्ड्रन्स टू फ्री कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट हा 2010 साली मंजूर झालेला कायदा आहे आणि हा Article 21A प्रमाणे भारतीय संविधानाप्रमाणे नमूद केलेला 2002 साली. तसंच कॅपिटेशन ॲक्ट 1956 या दोघांच्या तरतुदीप्रमाणे या दोघी ज्या कायदे आहे यांच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडून पैसे आकारताना त्यांना हे देणं आवश्यक आहे. पण ही दिली जात नाही आहे. तरी आमची त्वरित आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना की त्वरित या लवकरात लवकर यांना अशा ज्या शैक्षणिक संस्थांच्या कारवाई करण्यात येईल अन्यथा महाराष्ट्र सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. दिनांक 10 डिसेंबर रोजी जागतिक मानव अधिकार दिन असल्याने आज अखिल भारतीय मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून शहरात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आली होती. या रॅलीचे उद्घाटन प्रभारी जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रामकुमार, अधिष्ठाता डॉक्टर एस व्ही घोरपडे आदी उपस्थित होते. ही रॅली 5 कंदील आग्रा रोड गांधी पुतळा खोल गल्ली मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ समाप्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेच्या जिल्हाध्यक्षा रत्ना बडगुजर, सचिव विजय मगर, पेट्रोन नंदू भराडिया, प्राचार्य महेंद्र पाटील, ऍडव्होकेट विनोद सुभाष बडगुजर आदींनी केले होते. रॅलीच्या माध्यमातून मानव अधिकारावर जनजागृती करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मानव अधिकार संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविले जात असल्यामुळे त्या उपक्रमांचा भाग म्हणून ही रॅली काढण्यात आली अशी ही माहिती यावेळी देण्यात आली. जागतिक मानव दिवस डिसेंबरला स्थापना आमचा सप्ताह हा चालू आहे. त्यासाठी मी धुळे शहराला, धुळे जिल्ह्याला सगळ्यांना मानवाधिकार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. भारतीय राज्य घटनेच्या भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क व अधिकार प्रदान केलेले आहे. सर्व जाती धर्माच्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता सामावण्यात तरवीत स्वतंत्र उपभोग अधिकार दिलेला आहे. या अधिकारावर इतर कोणीही व्यक्ती अर्थावा संस्था अधिक्रम अर्थावा पायमल्ली करीत असेल असे लोकांना हक्काचा हित जोपण्यास काम मानवाधिकार संघटना करीत आहे. मानवाधिकारच्या निमित्ताने आम्ही सप्ताह राबवतो आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतो आहे. त्यानिमित्ताने आज आम्ही 5 डिसेंबरला रॅली काढतो आहे. त्या रॅलीत सगळ्यांनी सहभागी व्हावा. हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील ऑल इंडिया मजलिसे इस्तेहादुल मुस्लिमीन च्या माध्यमातून हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेल्या रुग्णांना कंबल वाटप करण्यात आलेत. दिवसेंदिवस शहरासह परिसरात गुलाबी थंडीचा पारा वाढत आहे. अशा समस्येला लक्षात घेऊन व हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचं महत्व लक्षात घेऊन धुळे शहरातील ऑल इंडिया मजलिसे इस्तेहादुल मुस्लिमीनेच्या माध्यमातून शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णांना कंबलचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अंजर पठाण आणि अजहर काजी यांनी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर साजरा केला. आज दुलिया हिरे मेडिकल कॉलेज सिविल हॉस्पिटल में आए हुए है. आज हमारा यहाँ आने का रीजन ये है की अभी दुलिया में सख्त ठंडी पड़ रही है, जिसकी वजह से कोई लोग जो है अकड़ कर यहाँ पर पड़े हुए हैं. और जिन लोगों के रिश्तेदार जो बाहर गांव से आए हुए हैं, अर्जेंट बेसिस पे इन्होंने कोई चादर वगैरह नहीं लाए और ठंडी की वजह से अकड़ कर ये जो है पड़े हैं. और इनकी सहायता करने के लिए हमने सोचा कि हम इनकी सहायता करें. इसी प्रकार से हमने कुछ दिनों से सर्वे किया, जिस सर्वे में गुरुद्वारा के पास, बस स्टैंड के पास,
और सिविल हॉस्पिटल जूने सिविल हॉस्पिटल के पास और मंदिरों और मस्जिदों के पास में कई बेसहारा लोग जिनका कोई सहारा नहीं रहता है और ठंडी के दिनों में ये अकड़ कर पड़े रहते हैं। तो हम ये चाहते हैं कि ऐसे लोगों की सहायता करने के लिए हमारे समाज सेवक लोग आगे आए और इन लोगों की सहायता करें और ऐसे लोगों की मदद करें, क्योंकि ठंडी इतनी ज़्यादा पड़ रही है कि हमारे जैसे यंग लोग भी इससे प्रभावित है। तो जो गरीब लोग है, जो बीमार लोग है, जो बेसहारा लोग है, जिनको जो कोई साधन नहीं है चादर का और मजबूरी की वजह से ये बाहर ठंडी में पड़े हैं, और हम समाज सेवक लोगों को ऐसे लोगों की सहायता करने के लिए आगे आना चाहिए और हमको जो है इन लोगों की मदद करना चाहिए। यही सही तरीके के कार्य होते हैं और ग्राउंड लेवल वर्किंग होती है। तो हमारी जितनी हैसियत थी इसके हिसाब से हमने पूरे धुलिया शहर में जा कहीं पर भी हमें मुनासिब लगा वहाँ पर हमने सर्वे किया और ऐसे लोगों की सहायता करने के लिए आगे बढ़े। और हम इंशाल्लाह जब तक हमें दम है हम इसी प्रकार की सहायता करते रहेंगे। और तमाम समाज सेवक लोगों से हम निवेदन करते हैं कि हमारी इतनी कैपेसिटी नहीं है कि हम पूरा धुलिया पूरा महाराष्ट्र पूरे भारत में इस प्रकार के लोगों की मदद कर सके, मजबूरों की मदद कर सके। तो हम आपको आज इस माध्यम से संदेश देना चाहते हैं कि आप भी साथ आइए, जुड़िए और लोगों की मदद कीजिए और आपको जो है दिली खुशी हासिल होगी। धन्यवाद। ओंकार बहुउद्देशीय विकास संस्था संचालित प्राध्यापक रविन्द्र निकम ग्रुप ऑफ इंस्टिट्यूट संचालित निकम पब्लिक स्कूल गट शिक्षण अधिकारी पंचायत समिति धुळे, धुळे शहर व ग्रामीण तालुका मुख्याध्यापक संघ तसेच धुळे शहर व ग्रामीण विज्ञान अध्यापन संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या वर्षी 2017 विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन दिनांक 5 डिसेंबर रोजी निकम पब्लिक स्कूल धुळे येथे करण्यात आले। उद्घाटन समारंभ ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक रविन्द्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। यावेळी संस्थेच्या सेक्रेटरी सौ शुभांगी निकम, धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार माननीय श्री बाबासाहेब कुणालजी पाटील, जिल्हा परिषद धुळ्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गंगाधरण डी, जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती माननीय सौ ताईसाहेब नूतन पाटील, समाज कल्याण जिल्हा परिषद धुळेचे सभापती माननीय श्री मधुकरजी गर्दे, पंचायत समिती धुळेचे सभापती माननीय ताईसाहेब अनिता पाटील, गटविकास अधिकारी माननीय श्री सी के माळी, माध्यमिकचे उपशिक्षण अधिकारी माननीय श्री डी बी पाटील, माध्यमिकचे शिक्षण अधिकारी माननीय श्री प्रवीण अहिरे, प्राथमिकचे उपशिक्षण अधिकारी माननीय श्रीयुत पी जे शिंदे, माननीय श्रीयुत भैया साहेब दिनेश भदाणे, प्राथमिकचे शिक्षण अधिकारी माननीय श्रीयुत मोहन एस देसले व सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख पंचायत समिती धुळे, मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापन संघटना, विविध शिक्षक संघटना, शिक्षक प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व मुख्याध्यापक प्राचार्य व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विज्ञान प्रदर्शनात धुळे शहर व ग्रामीण भागातून प्राथमिक व हायस्कूल अशा दोन गटात 300 जास्त प्रयोगांचा समावेश असून उत्कृष्ट उपकरणांची निवड पुढील स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे। दिनांक 7 डिसेंबर रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे। तरी सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रदर्शनास भेट देऊन नवनवीन उपकरणांची माहिती मिळवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र ओंकार निकम यांनी विद्यार्थ्यांना संबोधून केले आहे। मी माझा मोठा भाऊ आणि माझे सगळे मित्र आणि मला आठवतं एकदा मी तिसरीमध्ये का चौथीमध्ये होतो आणि साक्रीला त्यावेळी विज्ञान प्रदर्शन होतं आणि साक्रीला आम्ही सगळे आमचा स्वतःचा हे बनवून प्रोजेक्ट बनवून त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि माझा प्रोजेक्ट होता की ती भुसा भरून त्याच्यामध्ये गवत वगैरे टाकून आम्ही ते तिसरी मधला मुलगा होतो लहानसा होतो म्हणजे यांच्यासारखं ते एकदम मोठे दिसून राहिले मला अजून बरेच आणि त्याच्यामध्ये ती खिचडी आम्ही ठेवायचो गरम करून उकळत्या पाण्यामध्ये आणि ती खिचडी ठेवून द्यायची अर्ध्या रसाने ती खिचडी आपोआप शिजून जायची। मला इतकं भारी वाटायचं की आपण नुसत्या भुसामध्ये खिचडी ठेवून दिली आणि बिना गॅसची खिचडी त्या ठिकाणी तयार होती। त्यावेळी आम्ही त्या विज्ञान प्रदर्शनाला एसटीने गेलो होतो आणि एसटीने जाऊन रात्री तिथे मुक्काम केला होता। स्वतः आम्ही स्वतः स्वयंपाक बनवला होता म्हणजे आमच्यातले जे मोठे मोठे होते 7वी 8वी 9वीचे मुलं त्यांनी त्या ठिकाणी स्वयंपाक बनवला आणि आम्ही सगळ्या तो खाल्ला आणि आम्ही परत आलो होतो। मला असं वाटतं विज्ञान प्रदर्शनामध्ये फक्त त्या प्रोजेक्ट पुरतं ते मुलांचं राहत नाही
तर त्या मुलांना इतर अनेक गोष्टींचा अनुभव त्या दृष्टीने येत असतो. परंतु आता काय तशी परिस्थिती राहिली नाही. आता काय मला वाटतं एसटीने काही कोणी येत नाही, सगळ्यांच्या गाड्या असतात. कुठेतरी पालक किंवा शिक्षक घेऊन येतात. मुख्य मला राहावं लागत नाही. निकाल सर्वांना तेच विज्ञान प्रदर्शन कोणती शाळा शक्यतोवर घेत नाही त्याचे कारण वेगवेगळे आहे. 10 ते 15 दिवस तयारीला लागतात असंही सरांनी सांगितलं. पण मला असं वाटतं की हे चॅलेंज जे आहे ते प्रत्येक शाळेने एकदा तरी स्वीकारलं पाहिजे. कारण याच्यातनं आपल्याला एक इव्हेंट मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे तो आपल्याला लक्षात येतो आणि आपला जो स्टाफ आहे त्याच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला लक्षात येतात. कारण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस खूप मोठा कार्यक्रम आपण आयोजित करतो त्यावेळेस स्टाफची कसोटी असते. आता मी तुम्हाला सांगतो की संध्याकाळी बऱ्याच वेळपर्यंत आमचा स्टाफ त्या ठिकाणी अवेलेबल असतो. वेळेची पर्वा न करता अतिशय बारीक सारीक गोष्टींचं या ठिकाणी नियोजन करावं लागतं. मग उपकरणं असतील, त्यांचं रजिस्ट्रेशन असेल, त्यांचे वेगवेगळे सेक्शन्स असतील, तर हे सर्व कामकाज आम्ही मागच्या वर्षी केलं होतं. यावर्षी मला शिंदे सरांचा फोन आला. सर म्हणाले की आपल्याला असं करायचं आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन केलं की आपण घर शिक्षणाधिकारी झाले आणि मग मी ते स्वीकारलं सगळं. तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी असे कार्यक्रम होत असतात. विद्यार्थी अगदी हिरारीने भाग घेत असतात. मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की आपण एखादं उपकरण ज्यावेळेस तयार करतो त्यावेळेस आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. काही ज्या वस्तू लागतात त्या वस्तू आपण बाजारातून आणतो. शिक्षक प्राध्यापक बंधू भगिनी त्या विद्यार्थ्याला गायडन्स करत असतात आणि मी तशा प्रकारचा गायडन्स विद्यार्थ्यांना नेहमीच करत असतो. आपण एक कार्ड शीटवर आपण ते लिखाण काम करतो. पुष्कळदा असं होतं की ते लिखाण काम तिरकस होऊन जातं आणि म्हणून तेही प्रेझेंटेशन फार महत्वाचं असतं. आता विद्यार्थ्यांनो, रोबोटिक्समध्ये आता क्रांती होत आहे आणि रोबोट जो आहे तो माणसाची जागा घेणार आहे. माणसाने तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे परंतु आता परिस्थिती अशी असणार आहे आपण जो आहे आपल्यासाठी तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानासाठी आपण नाही आहे. पुष्कळसे अभियान राबवले जातात. स्वच्छता अभियान असेल किंवा तंबाखू मुक्त अभियान असेल. तसं येणाऱ्या 20 वर्षामध्ये आपल्याला रोबोट हटाव आंदोलन करावं लागेल. कारण आता झपाट्याने रोबोट जे आहे ते प्रत्येक देशामध्ये तयार होत आहे. आता अफगाणिस्तानमध्ये तुम्हाला माहिती असेल की रोबोटलाही नागरिकत्व दिलेलं आहे. त्यामुळे विज्ञानाचा जसा फायदा आहे तसा तोटाही आहे. तोटा आपल्या हातामध्ये आहे कशा पद्धतीने आपण ते वापरतो तंत्रज्ञान. बऱ्याच कार्यक्रमाला मुंबई महामार्गावर आज दिनांक 5 डिसेंबर रोजी सकाळी अपघात झाला असून यावेळी शिरपूरकडून येणाऱ्या अज्ञात वाहन चालक हा निष्काळजीपणे गाडी वाहन चालवत असताना मागून येणारी महिंद्रा पिकअप क्रमांक MH15 PK1014 ही गाडी अज्ञात वाहनाला धडकल्याने चांदवडहून धुळे मार्केट येथे येणाऱ्या टमाटे भरलेल्या गाडीचा अपघात झाला. सदर हा अपघात मुंबई महामार्गावर नालंदा हॉटेल समोर झाला असून या अपघातात उमराणे येथील वाहन चालक रवींद्र अहिरे राहणार उमराणे वय 28 हा जागीच ठार झाला असून याबाबत 40 गाव रोड पोलीस स्टेशन येथे त्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी 6 CCTV कॅमेरे कैद. विद्यार्थ्यांच्या पालकांची गळचेपी थांबवा, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी संघटनेची मागणी. जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त धुळ्यात जनजागृतीपर रॅली. पैगंबर जयंतीनिमित्त रुग्णांना कंबल वाटप. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2017 निकम पब्लिक स्कूलमध्ये दिमाखात उद्घाटन. आणि मुंबई महामार्गावर नालंदा हॉटेलसमोर अपघात 1 ठार, 40 गाव रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.